सायली आणि माझी भेट आहे. आमचं नवीन घराचं इंटिरियरचं काम करायचं होतं, तर त्यानिमित्ताने झालेली. आर्किटेक्ट आहे, छान इंटिरियर करते, म्हणून आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही तिलाच काम द्यायचं. आय कॅन स्टील इमॅजिन, पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो एक रँडम आला होता की इंटिरियर करायचं आहे, आणि आज त्याच्यातून आम्ही त्या घरातच राहायला जातो आहे. ही एक डिफरंट फिलिंग आहे. क्लायंट म्हणून त्यांच्याकडे, क्लायंट आणि एक बिझनेस ओनर असं आमचं रिलेशनशिप होतं पहिले. म्हणजे आम्हालाही एक मुलगा मिळाला, त्यांचं दोघांचे विचार जुळले, मतं जुळले, आणि आम्हालाही खूप हे झालं की नाही, एकमेकांना साजेशी जोडी मिळाली. सायली झाल्यापासून म्हणजे सायली तशी म्हटलं तर ती नशीबवान, काय तिच्यामुळे आम्ही नशीबवान, परंतु सायली आली आणि आमच्या घरामध्ये पहिली गाडी आली, कार तिच्याबरोबर. टू व्हीलर तर आम्ही आधी घ्यायचोच, परंतु ती आली आणि आम्ही पहिली कार घेतली. त्यानंतर त्याचा जो आनंद होता, म्हणजे सायली पहिल्यापासून त्याच्यामुळे सुखावी याच्यामध्ये राहिली सगळी, त्याच्यामुळे सतत ती मी नोकरीवर असल्यामुळे मी घरी नसायचो, ती आईजवळ राहायची. मग धुळ्यामध्ये मग ती बऱ्याच वेळा जेवायचीच नाही, म्हणजे मी आलो 8 दिवसातून एकदा, तर मग त्या दिवशी व्यवस्थित जेवणार. मी आलो की सारखी घरी ती माझ्या मांडीवर बसून राहायची, उतरायचीच नाही. उलट ही तिला सांगायची, अगं पप्पांना थोडं मोकळं तर सोडत जा. म्हणजे मी 21 वर्षांचा असेल तेव्हापासून ते माझ्या मागे लागलेले की लग्न कर, आता सून घेऊन ये. अनुजच्या लग्नाचा विषय चर्चेत होता, म्हणजे अनुजचं लग्न प्रत्येक भेटीत ते जायचं, म्हणजे त्याला खेचायचे सगळे वगैरे, आणि शेवटी मग आज नाशिकच्या गुलाबी थंडीत अनुजच्या सहजीवनाचं स्वप्न फुलतं हे बघून खूप छान वाटतं. दादा पण खूप म्हणजे खुश होते तेव्हा, आणि ते आता नाही आहेत, त्यांना मिस तर करतोच आहे, आम्ही सगळेच त्यांना मिस करतोय. सायलीचे आई बाबा खूप चांगले आहेत. जेव्हा पण मी त्यांच्या घरी जातो तेव्हा मला ते काय काय गोष्टी बनवून खायला घालतात, खूप म्हणजे लाडवीड खूप करतात ते माझे, आणि छान आहेत. म्हणजे दोघांचाही स्वभाव एकदम प्रेमळ आहे, छान आहे, मजा येते. म्हणजे त्यांच्याबरोबर असं वेळ घालवायला, गप्पा मारायला. आम्हालाही असं आता काही सायली जरी लग्न करून जाईल तरी असं वाटत नाही की सायली कुठे चालली आहे का काही आहे, म्हणजे घरात असल्यासारखंच आहे. वातावरण आमचं दोघांचंही फ्री, आम्ही फ्री माइंडेड आहोत, तेही फ्री माइंडेड आहेत, त्याच्यामुळं मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं एक कुटुंब आणखी नवीन माणसांसहित आमचं तयार झालं असं आम्हाला वाटतंय. सायलीच्या स्वभावाबद्दल सांगायचं तर तिचा स्वभाव असा आहे की तिला म्हणजे प्रत्येक गोष्टीत परफेक्शन हवं असतं, आणि ते होईपर्यंत ती त्या गोष्टीच्या मागे लागलेली असते, की छोट्या छोट्या गोष्टी डिटेलिंगमध्ये तिचं लक्ष असतं. आणि मी असं आहे की माझा जास्त वेळ फॉलो अशी होत नाही, त्यामुळे त्या बाबतीत आमच्या दोघांचं असं थोडं प्रॉब्लेम होतो, की ती अशी माझ्या घाईघाई करत असते आणि माझं थोडं असं हळूहळू चालू असतं. सिमिलॅरिटीज नाही बोलू शकत, तसं बघितलं तर कुठली सिमिलॅरिटी नाही आहे माझ्यात आणि अनुजमध्ये. मे बी अपोसिट अट्रॅक्ट्स म्हणतो ना, तसं आहे की जितकी मी चिडचिडी आहे तितकं तो शांत आहे. शिकायला पण मिळालं की आम्हाला दोघांना काय चेंजेस करायची गरज आहे स्वभावामध्ये. भी तेरी मैं भी तेरा रब्बा दिला विच तेरा ही बसेरा रूवी तेरी मैं भी तेरा रब्बा दे
दिला विच तेरा ही बसेरा मिले आसा दे गिड़े सहा दे तेथो प्यारिया। साहिली आणि माझं बॉन्डिंग आता खूप छान आहे, म्हणजे आता जवळपास आम्हाला 6-7.5 महिने झाले असतील आम्ही एकमेकांना ओळखतो, आणि जवळपास दर विकेंडला आम्ही भेटलेलो आहोत या पूर्ण ड्युरेशनमध्ये। त्यामुळे प्रत्येक विकेंडमध्ये आमचं बॉन्डिंग हळूहळू वाढत गेलं आहे, आणि त्यामुळे मग आमचं एक बॉन्डिंग चांगलं बसलं आहे, आणि ते आज या पोर्शन नाही म्हणतात या डेस्टिनेशनला येऊन पोहोचले 7 महिन्यात आम्ही। सायली बरोबर असताना म्हणजे मला खूप असं मोकळं मोकळं वाटतं, असं कुठेही एकदम नॅचरल राहता येतं आणि एकदम म्हणजे कॅज्युअली राहता येतं, आणि ह्या म्हणजे कम्फर्ट लेवल आमचा एकदम पटकन जुळला। आय थिंक त्याच्यामुळे मला असं वाटलं की हीच योग्य पार्टनर आहे। सगळे म्हणतात ना की आपल्या डॅडची एक छबी प्रत्येक मुलगी शोधत असते, एक्झॅक्टली त्यांचे स्वभाव सारखे हे मला 7 महिन्यात पण दिसून आलं। जो माझ्या लाईफमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पर्सन आहेत माझे डॅड, त्यांची छबी मला त्याच्यामध्ये दिसतं, त्याच्यामुळे जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे। आणि तो आज आनंदाचा क्षण आलेला आहे, आज सायलीची हळद आहे, त्यामुळे सगळे खूप छान सुखी समाधानी वाटत आहेत। आणि एकदा ताई अनुजच्यासाठी पत्रिका घेऊन बसली होती, ही पत्रिका झुलते का ती पत्रिका झुलते का, लिस्ट होती तिच्याकडे, बऱ्याचशा अशा चालू होत्या त्या। आणि तिथून मी बाहेर पडलो, त्या दिवशी तिच्या घरी गेलो होतो तेव्हा, बाहेर पडल्यावर खाली जाता जाता माझ्या डोक्यामध्ये विचार आला की अरे ही सायली का नाही आपण सुचवू शकत अनुजला, खूप छान होऊ शकते ही जोडी, कारण मी दोघांनी चांगलं ओळखतो आहे, दोन्हीकडच्या फॅमिलीज मला चांगल्या माहिती आहेत, आपण सुचवून बघूयात। आणि मी सहज सुचवलं ते आणि छान जुळून आलं ते आणि खूप छान वाटते मला। त्यांच्या आता संगीताची प्रॅक्टिस चालू होती ना, तर तिकडे ते लोक विचारतात की तुमचं लव्ह मॅरेज आहे का, इतकं त्यांचं बॉन्डिंग छान झालेलं आहे की काय विचारू नका, म्हणजे आम्हाला पण नवल वाटते इतके एकमेकांमध्ये हे गेलेत, समरसून गेलेत ना, की खूपच छान। Pure dil pe sukde, pure
सनसना जाए सांसे जगमगा जाए आंखें मिलते 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 ही लगमगा खनखना हड़बड़ा जाए सांसे तड़पड़ा जाए बाहें मिलते 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 ही आज के ढेले हैं बर्फ के ढेले हैं बाज पे खेले हैं थोड़े थोड़े दिल के टुकड़े उड़े दिल बेफिक्र उड़े दिल बेफिक्र अनुज आता बोलल्यावर चढतोय त्याचे दोनाचे चार हात होत आहेत बायकोही त्याला खूप छान मिळाले अगदी सुंदर शाणी अगदी खूपच छान आहे हसरी आणि शांत स्वभावाची आजचा दिवस आता एकच तास उरलाय आता लग्न लागायला सो थोडं असं म्हणजे एवढ्या दिवसांची जी मेहनत आहे ती आता फायनली म्हणजे सफल होते असं वाटतंय म्हणजे अजून बिलीव्ह तर नाही होते आता ऑलमोस्ट एंड झाला आहे पुढचा फेज जो आमचा असेल त्याच्याबद्दल एक्साइटमेंट आहे तो कसा असेल काय पण कॉन्फिडंट आहे कारण सायली ही म्हणजे योग्य पार्टनर आहे त्यामुळे पुढचा फेज आमचा स्मूथ जाणार चांगला जाणार ह्याच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे आठवण येते त्यांची वाटतं की आज ते असायला हवे होते नाही बोलू शकत म्हणजे अनुजमध्ये तेच दिसतात मला अनुज अगदी त्यांच्यासारखाच आहे दिसायला वेगळाच आहे तो आणि स्वभाव सगळं सगळं त्याचं त्यांच्यासारखंच आहे ते हवे होते मम्मीने खूप सपोर्ट केला या पूर्ण पूर्ण पिरियडमध्ये तिचं आधीपासून चालू होतं लग्न कधी करायचं कधी करायचं म्हणजे स्थळ आल्यापासून आणि नंतर मग ते जी बोलणी करायची जी वेळ होती तेव्हा नंतर सगळे जे डिसिजन्स घ्यायचे होते त्यामध्ये प्रत्येक गोष्टी तिचा सपोर्ट असायचा आणि ती गाईड करायची आता पुढे पण तिचा असाच सपोर्ट राहणार आहे आणि आता तर मला आणि सायलीला दोघांनाही तिचा चांगला सपोर्ट असणार आहे आणि आम्हाला सायलीला आता तेच सांगायची इच्छा आहे की जसं आमच्या घरात तिने सगळ्या आवडीने केलं तिच्या इच्छा पूर्ण केल्या आमच्या इच्छा पूर्ण केल्या आता सासरी पण तसंच करावं तिने सगळ्यांची ती करेल ती करेल तिला ती आवडच आहे तशी कुटुंब एकत्र ठेवण्याची आणि याची त्याच्यामुळे मी तेच म्हणेल की त्यांनी पण एकत्र राहावं आणि अनुजची मम्मी आणि आम्ही पण एक नवीन फॅमिली म्हणून स्टार्टअप करू आणि सगळे एकत्र राहण्याचा प्रयत्न करू असं नाही आहे की आता दोन सेपरेट फॅमिलीज झाल्यात पाचही जणं आम्ही एकत्र मिळून राहू शकतो हेच आहे झाली
ती जेव्हा वरमाळा होती आणि अंतरपाटामध्ये हात पकडायला लावलेले, मला फील होत होतं त्याचाही हात थरथरत होता लिटरली. आणि त्या मुमेंटला तुम्ही स्माईल बोलत होते आणि नव्हती आहे, किती बोल लोकांचे काय काय रडू रडू दिसत होते, काय काय घाबरलेले होते. बस दॅट्स इट, ती नाही फिलिंग सांगू शकत. आनंद निश्चितच आहे, पुढे त्यांनी दोघांनी एकदम चांगलं राहावं, छानपैकी सुखाचं आयुष्य जगावं, आम्ही त्यांना वेळोवेळी साथ देणार आहे, आमचे आशीर्वाद कायम राहणार आणि त्यांच्यासोबत सुखदुःखात नेहमी साथ देणार. आता त्या दोघांनी असं सुखाने संसार करावा, एकमेकांना समजून घ्यावं आणि सुखदुःखामध्ये एकमेकांना साथ द्यावी, हीच माझी अपेक्षा आहे आणि तसे ते वागतीलच. सायली आणि अनुजला दोघांनाही सहजीवनाच्या पुढील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.